याक हा प्राणी एक प्रकारची गाय आहे, परंतु हा जंगलांमध्ये आढळतो। याक या प्राण्याच्या काही प्रजाती पाळीव सुद्धा आहेत। भारताच्या लडाख मध्ये याक या प्राण्याला दूध, मांस आणि त्याच्या त्वचेसाठी पाळले जाते। याक या प्राण्याचा उपयोग भारत आणि तिबेट मध्ये कठीण रस्त्यांवर प्रवास करण्यासाठी आणि ओझे वाहून नेण्यासाठी करतात। याक हा बैलाप्रमाणे दिसणारा परंतु पर्वतीय आणि थंड भागांमध्ये आढळणारा एक प्राणी आहे। याला स्थानिक भाषेमध्ये चमरी गाय या नावाने सुद्धा ओळखतात। याक प्राण्यांची शिंगे खूप मोठी असतात। या प्राण्यांची शिंगे वक्राकार दिशेने डोक्यापासून वाढतात, ज्याचा उपयोग तो स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि हिवाळ्यामध्ये बर्फ तोडण्यासाठी करतो। याक प्राण्यांचे शरीर लांब केसांनी झाकलेले असते। हे केस त्याला थंड प्रदेशांमध्ये गरम राहण्यासाठी मदत करतात। याक हा शाकाहारी प्राणी आहे। हा प्राणी गवत, शैवाल व कवकाच्या सहवासाने तयार झालेले वनस्पती खातो। याक हा प्राणी दिसायला काळा, पांढरा आणि तपकिरी रंगाचा असतो। याक प्राण्याचा खांदा उंच असतो, पाठ सपाट असते। याक या प्राण्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान व एक शेपूट असते। पाय छोटे असतात। छोटे पाय असल्यामुळे हिमालयामध्ये तो सहजपणे चढू आणि उतरू शकतो। तिबेटमधील लोक याकच्या शेपटीचा उपयोग चामडा बनवण्यासाठी करतात। या प्राण्याच्या शरीराची लांबी साधारणपणे 300 ते 325 सेंटीमीटर असते। या प्राण्याचे वजन सर्वसाधारणपणे 300 ते 315 किलोग्रॅम असते। याक या प्राण्याची सर्वसाधारणपणे वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे इतकी असते। याक हा प्राणी चीन, भारत, नेपाळ येथे प्रामुख्याने आढळतो। भारतात प्रामुख्याने हिमाचल प्रदेशात याक हा प्राणी आढळतो। मादी एका वेळेस एका पिल्लाला जन्म देते। याक या प्राण्याची पिल्ले जन्मानंतर जवळजवळ 5 ते 10 मिनिटात उठू आणि चालू शकतात। याक हा एक भित्रा प्राणी म्हणून सुद्धा ओळखतात। उत्तर अमेरिका या देशांमध्ये गायपेक्षा जास्त याक पाळला जातो। या प्राण्यांची प्रतिरोधक क्षमता खूप जास्त असते। याक हा कडपामध्ये राहणारा प्राणी आहे। त्याच्या कडपात अनेक याक असतात। असा हा याक प्राणी।